नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टार सवार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. श्रद्धेपोटी मांडलेल्या गणेश मूर्तीची अवहेलना. गणपती विसर्जनाला गेलेला युवक कन्हान नदीत गेला वाहून. आता बातम्या सविस्तररित्या. काटोली ते भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला मोठ्या उत्साहात व धूमधडाक्यात श्री गणेशाची स्थापना व अनंत चतुर्दशीला विसर्जन करण्यात आले. मात्र मूर्ती सुबक व सुंदर दिसावी म्हणून मातीची जी पाण्यामध्ये विरघळू शकते अशा मूर्ती खरेदी न करता पीओपीच्या मूर्ती खरेदी करण्यात येतात. या मूर्ती पर्यावरण पूरक नसल्याने नदीच्या पात्रात विसर्जित केल्यावरही तशाच राहतात. त्यामुळे शासनाने बंदी घालून सुद्धा काही उपयोग झाला नाही. मात्र अशा मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने तशाच नदी पात्रात पडून असतात. ज्या श्रद्धेपोटी गणेशाचा उत्सव साजरा केला जातो त्याच्याच मूर्तीची मात्र भक्तगण अवहेलना करताना दिसतात. या नदीपात्रातील पीओपीच्या मूर्ती बाहेर काढून एक वेगळा खड्डा खणून त्यात टाकण्यात येतात. यासाठी दरवर्षी सातत्याने काटोली येथील युवक योगेश रिठे, कुंदन काळे व मित्र परिवार करीत असतो. त्यांच्या याच कार्याला स्टार पिक्सचा सलाम. नागपूर शहरात कृत्रिम गणपती विसर्जनाची अनुमती आहे. त्यामुळे नागपूर शहरातील गणेशोत्सव मंडळ शहरातून ग्रामीण भागातील नद्या, तलाव आदी परिसरात गणपती विसर्जनाकरिता जागा निवडतात. नागपूर विनोबा भावे नगर येथील नागोबा गणेश उत्सव मंडळाच्या वतीने मागील 4 वर्षापासून गणपतीचे विसर्जन बिना संगम येथील त्रिवेणी संगमावर मोठ्या उत्साहात करीत आहेत. मात्र सोमवारचा दिवस मंडळातल्या कार्यकर्त्यांसाठी कर्दन काळ ठरला. सोमवारला नागोबा गणेश उत्सव मंडळाचे 30 ते 40 कार्यकर्ते गणेश मूर्ती विसर्जन करण्याकरिता नाचत गाजत आले. यावेळी मंडळातील कार्यकर्ता विक्की ज्ञानेश्वर इंगोले वय 27 वर्षे हा युवक गणेश मूर्ती विसर्जन करताना पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने वाहून गेल्याची घटना घडली. या प्रसंगी श्याम धकाते यांनी विक्कीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे त्याला अपयश आले. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.